कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे देशासमोर बिकट परिस्थिती निर्माण झाली होती हातचं काम गेल्यानं आता लॉकडाऊनमध्ये पोटा पाण्याचं काय हा प्रश्न देशातील नागरिकांसमोर होता वाशिम जिल्ह्यातील वाई इथले योगेश नपते यांनाही हीच चिंता सतावत होती वाशिम जिल्ह्यातील दुर्गम भागात वसलेल्या वाई या गावात बहुतांश लोक शेती आणि शेतीशी निगडीत मोलमजुरीची कामं करतात ऐन शेतीचा हंगाम संपल्यानंतर लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली मात्र कोविड नाईन्टीनच्या कठीण काळात देशातील लोकांसमोर उद्भवलेलं संकट लक्षात घेता केंद्र सरकारनं एप्रिल दोन हजार पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू करून महामारीच्या काळात देशातील नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो अन्नधान्याचं मोफत वितरण होत आहे ही योजना अजूनही कार्यान्वित असून गरीब कुटुंबाला या योजनेमुळे मोठा दिलासा मिळत आहे अशी समाधानकारक प्रतिक्रिया लाभार्थी योगेश नपते यांनी दिली आहे माझ्या घरात चार सदस्य असून आम्हाला म्हणजे प्रत्येक सदस्याला पाच किलो याप्रमाणे वीस किलो अन्नधान्य मिळतं आणि या, या योजनेमुळे मला लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा मिळालेला आहे कारण की एकीकडे ज्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यावेळेस मोलमजूर यांनी उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न पडला होता परंतु प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू झाली त्या माध्यमातून आम्हाला आमचा खाण्याचा जो प्रश्न होता तो मिटला आणि अजूनही आम्हाला जी योजना आहे तर त्या योजनेचा आम्ही अजूनही लाभ घेत आहे आणि ही योजना अजून काहीतरी वाढवून मिळाली आहे त्याबद्दल स शेतीची कामं आटोपल्यानंतर उन्हाळ्यात गावातील बहुतांश लोक रोजगारासाठी इतर शहरात स्थलांतरित होत असतात मात्र प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य गावात नियमितपणे वितरित केलं जात असल्यानं त्यांचा पोटा पाण्याचा महत्वाचा प्रश्न मिटला आहे त्यामुळे गावकरी गावातच छोटी मोठी मजुरीची कामं करून उदरनिर्वाह करत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम